आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा मोर्चा थेट मुंबईत दाखल होणार, अशी घोषणा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. बीड येथे आयोजित इशारा सभेतून त्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत की 20 जानेवारीला मराठा मोर्चा मुंबईत दाखल होणार. त्यांनी मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचंही जाहीर केले आहे. दादा काय सांगणार, आज तुम्ही 5व्या टप्प्याचा दौरा संपून अंतरवाली सराठीत परत आले आहेत, तुमची बीडमध्ये भव्य अशी सभा झालेली, काय सांगणार? आरक्षणासाठी हे कार्यक्रम झाला आणि मराठा समाज लाखाच्या संख्येनं तिथंही एकत्र आला. आता पुढच्या आंदोलनाची तयारी सुरू. तुम्ही सरकारला 24 तारखेचा अल्टिमेटम दिला होता, आता तुम्ही 20 तारखेचं सरकारला सांगितलं की आम्ही मुंबईला 20 तारखेला येणार आहेत. काय नेमकी चर्चा झाली आहे सरकारमध्ये आणि तुमच्यामध्ये? आणि तुम्ही सरकारमध्ये काय संबंध आहे? आम्हालाच वेळ पाहिजे ना, एवढी मोठी तयारी करायची. ते काय इथं 10-5 किलोमीटरवर जायचं काय, जायचं आणि लगेच माघार यायचं, तयारी करायला लागणार आहे. 400-500 किलोमीटरवर जायचं आहे. उगाच अचानकच उठलं आणि चला उद्या म्हणलं, आंदोलन हरायचं नाही ना, आम्हाला यश प्राप्त करायचं आहे, त्यामुळं वेळ लागणार त्याला. सरकारला वेळेचा काय संबंध नाही त्याच्याशी. मात्र तुम्ही याआधी म्हटले होते की 24 डिसेंबर नंतर मी एक तास सुद्धा थांबणार नाही. अरे मग कुठं दिलाय, कुठं दिलाय? आमच्या तयारीला आम्हाला वेळ पाहिजे का नाही? उठायचं लगेच पळायचं. एवढं मोठं आंदोलन हाताळायचं आहे, देशव्यापी राज्यव्यापी आंदोलन आहे, त्यांना कुठं वेळ दिलाय? तुम्हाला कशावर वाटायला लागलं वेळ दिलाय? सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे, काय माहिती देत आहे? नाही, चांगली गोष्ट आहे ना. आम्ही ते कधीच नाकारलेलं नाही ना, पहिल्यापासून सांगतो ना मी, ते आरक्षण आम्ही नाकारलेलंच नाही, मराठा घ्यायला तयार आहे. पण ते टिकणार आहे का, NTVJNT सारखं ते टिकल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ते ओपन कोर्टात गेलं पाहिजे, कारण ते जर चेंबरमध्ये त्याची हिअरिंग झाली तर टिकणार नाही. आणि ते मिळालं तरी स्वागतच करणार आहेत ना मराठा समाज, ते थोडं नाकारलं आहे. परंतु तेही याच मराठ्याच्या आंदोलनामुळं, या त्रेट्यामुळं क्युरिटीपिटीशन सरकारनं दाखल केलेली, तेही आंदोलनामुळं झालेलं आहे. टास्क फोर्सही याच आंदोलनामुळं झालेलं आहे. आणि आता OBCच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात, म्हणजे मराठ्यांना 54 लाख मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळाले, तेही याच आंदोलनामुळं, याच मराठ्यांच्या एकजुटीमुळं मिळालेलं आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नोंदी मिळाल्यात तर मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे कायदा पारित करा, कशाला त्या भानगडीत पडता, एवढंच म्हणणं आहे आमचं. बरं, मुख्यमंत्री म्हणत आहेत की जरांगे पाटलांना मुंबईत येण्याची वेळ पडणारच नाही, काय सांगणार दादा? नाही, आता ते त्यांचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न आमच्या समोर आहे. आम्ही तयारीला लागलेलो आहोत, मराठे मुंबईकडे निघणार आहे. छगन भुजबळ म्हणत आहेत की जरांगे यांच्या कोल्हे कोयीला मी दाद देत नाही. तो माकडाला मोजितच नाही मी, त्याचं द्या सोडून. बरं, तुम्ही सरकारला वेळ वाढून दिला आहे का आणि उद्यापासून तुमची पुढची तयारी कशी असणार आहे? तुम्ही आणखी तिथंच येत आहे का? वेळ वाढून दिला आणि वेळ वाढून दिला आहे, काही लावू नका. आम्ही वेळ नाही दिला, आमची तयारी सुरू आहे. वेळ एक तासही दिल्याला नाही देणार की नाही, आम्हाला तयारी उठलं की पळायचं. तुम्ही बिना कॅमेऱ्याचं येऊ शकता का, काम करता येईल का तुम्हाला? मग तुमचं तुम्हाला सगळ्या साहित्यानेच यायला लागणार आहे. उद्यापासून तुमची आंदोलनाची दिशा कशी असणार आहे नेमकी? आमची तयारी सुरू झाली, तिथे आत्ताच कशी सांगणार आम्ही तुम्हाला? तुमच्या तब्येतीबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण तब्येत वेळोवेळी हे होत आहे आणि तुम्ही मात्र आंदोलनाची भाषा करतात, त्यामुळे कसं की समाजाला तुमची पण गरज आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? उद्या घेणार आहे उपचार, मी उद्या उपचार घेणार आहे, संभाजीनगरला जाऊ. धन्यवाद.